नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आज भरून निघालो होतात आम्ही. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चिकमंगलूरलाच आहे, गाडी भरते आता. सकाळचे 10:45 वाजले. ब्लॉग उशिरा करण्याचं कारण सकाळी सकाळी आपली गाडी फसली होती. फसण्याचं कारण की काल रात्री जरा इथं पाऊस झाला पहाटे, तर चिखल भरपूर झाला त्याच्यामुळं गाडी फसली होती. मग त्याला जॅक वगैरे लावून परत मागं घेतली. कामाच्या गडबडीत ते व्हिडिओ काढताना आला, लक्षात नाही राहिलं कारण की गाडी पॉईंटला लावायची होती, त्याच्यामुळं थोडा उशीर झाला ब्लॉक चालू करायला. तर आता गाडी लोडिंग पॉईंटवर लागली आहे, मागंच आहे माझी गाडी. आता नाश्ता वगैरे करायला जायचं आहे मित्रांनो. आता बघूया किती वेळ लागतो, पण साधारण 6-7 तर इथंच वाजतील असा अंदाज आहे, कारण की दरवेळेचं हेच असतं त्यांचं. बघू किती वाजतात ते. दुपारचे 12:30 वाजलेत, आपली गाडी एवढी लोडिंग झाली बघा. अर्ध्याच्या वर झाली आहेत लोडिंग करून. आतमध्ये पण लाकडं दिसतात आहेत. आता तुकडा टाकायचा मध्ये. पाच 6 वाजेपर्यंत व्हायला पाहिजे असा अंदाज आहे. बघा इथं पण दुसरी मिल आहे ही. पाऊस पडला रात्री पहाटे, पाणी झाले सगळं, त्याच्यामुळं सकाळी गाडी फसली होती आपली. पूर्ण मिले. इथं पण एक गाडी लोडिंग चालू आहे. जे झाड कापतात ते जे साली असतात ते भरून नेत येत आता त्याच्यात. त्या झाडाचं काहीच वेस्ट नाही जात, भुस्सा वगैरे पण भरतात त्याचा. हे सगळं सेंटरिंगचं मटेरियल आहे. सिल्वर म्हणून त्या झाडाचं नाव असतं. अगं हे साले कट करून आणलेलं, ते पण घेऊन जातात सगळे. मागच्या साईडला तिथं कॉफीचे झाडं आहेत. ते समोर एक कंपाऊंड आहे, तिथं आता कंपाऊंड बांधलेलं. पहिले काय कंपाऊंड वगैरे नव्हतं, त्याच्यामुळं तिथं जाता येत होतं. तिथं कॉफीची बाग आहे आणि आज चारी साईडनी मिल आहे तिथं. बघूयात किती वेळ लागतो आता. लाकडं कटिंग करत आहेत बघा. संध्याकाळचे 6:30 वाजलेत, भरून निघालो होतात आम्ही. गाडी दिसती आपल्या समोर, हायवेच्या बाजूला चहा पाहण्यासाठी थांबलेलो आहे. इथं चहा घ्यायचा आहे आपल्याला. कुंदन शेट गेले चहा घेण्यासाठी. इथं चिकमंगलूरला असं बारके बारके बेकऱ्या असतात, तिथं चहा वगैरे भेटतो, अंडा पॅस समोसा वगैरे भेटतो खायला. चांगले असतात एकदम. केक वगैरेचे आयटम पण भरपूर असतात. तर आता निघायचं आहे. आपली दुसरी 12 टायर पुढं गेलेली आहे. आता आपण निघूयात, पहिले चहा पिऊया आणि मग निघूयात.
आजमपुराच्या पंपावर आलं आहे, डिझेल फुल करत आहे. शेड बघा, डिझेल भरत आहे आपल्या गाडीत. गाडी आपली टायर चेक करतो पहिले. आता कैसा लीटर है भैया? यहाँ पे 89 रुपीज़ 40 पैसा. अच्छा डीजल है, डेंसिटी देखो ना इधर का हमारा 840 है. इधर महाराष्ट्र में हम भरते हैं वहाँ पे 829 820. कम है उधर बोलो. कम है इधर का. अच्छा डीजल है. आज पंपात जरा जास्त लाईन आहे बघा. एक आमचा आज सबस्क्रायबर इथं वाढणार आहे. मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की मला तुमच्या चॅनलचं नाव वगैरे सांगा. टायर वाजून बघायला लागतात, त्याच्याने कळतं. कुठला जर हवा कमी असेल तर त्याचा आवाज वेगळा येतो. त्यामुळं हा असं हुक असतं, या हुकने आम्ही ते वाजवतो. दगड अडकलेले असतात ते काढायला लागतात. अगं असे दगड असतात. या दगडावर एखादा दगड जर अजून लागला तो हा आत घुसल्या जातो. त्याच्याने टायर वगैरे पंक्चर व्हायचे चान्सेस असतात. ही गाडी आपली MRPL चा पंप आहे. MRPL चा पंप आम्हाला भेटला तर शक्यतो आम्ही त्याच पंपात भरतो, कारण की चांगलं डिझेल असतं. मेन ह्यांचं मँगलोरला आहे, तिथूनच मग सगळीकडं डिझेल वगैरे सप्लाय होतं मँगलोरवरून. घेऊयात आता पहिले डिझेल भरून. मित्रांनो, आम्ही आता त्या MRPL च्या पंपात आहे. हे तिथं कामगार आहेत बघा, ते आता नवीन आमचे सबस्क्रायबर झालेत. आता त्यांनी सबस्क्राईब केले, फ्रेंड झालेत आता आमचे, ओळखीचे झालेत. या MRPL च्या पंपातच ते कामाला आहेत. आजपासून नवीन त्यांनी सबस्क्राईब केले आम्हाला. थँक्यू भैया. तुम्हाला नाम काय? यशवंत. त्यांचं नाव यशवंत आहे. आम्ही आता दोनदा तिथनं झाले इथं, म्हणजे डिझेल टाकतो आहे. हा कुंदन शेट नेहमीच इथं टाकतात. माझी सेकंड टाईम आहे. आता यशवंतने आम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे. आता दरवेळेस भेटण्यात येईल त्यांना. रात्रीचे 12:15 वाजले. देवल धाबा इथं जेवणासाठी थांबलेलो आहेत. उशीर झाला जेवणासाठी आज, त्यामुळं फक्त मसाला राईस सांगितलं आहे. भूक पण नव्हती. हां, आणि भूक पण नाही आहे, उशीर पण झाला आहे, त्यामुळं मसाला राईसच खातो आहे. इडली पण झाली. मागं आम्ही कडूरला थांबलो होतो डिझेल भरायच्या अगोदर, तेव्हा इडली आणि वडा खाल्ला होता, त्यामुळं आता भूक नाही आहे जास्त. आता जेवण करून घेतो. रात्रभर चालायचं 4-5 वाजेपर्यंत, मग मुल्ला धाबा इथं झोपणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.